रामकृष्ण हरी मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे वाव किती सुंदर असे फुलं आहेत तर हेच फुलं कसे बनवायचे हे मी तुम्हाला आजचा व्हिडिओ सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका बघा आता आपण इथं अडीच बाय अडीचचे असे चौकोन घेतलेले आहेत हे सर्वच चौकोन मी बरोबर एकाच मापाचे घेतलेले आहेत तर आपल्याला चौकोनला बरोबर ट्रायंगल करायचं आहे एक वेळा ट्रायंगल करायचं अजून एकदा करून असं आपल्याला त्यांना स्टिचिंग करून घ्यायची आहे एका मैत्रिणीची कमेंट होती तर मी सर्वांनाच म्हटलं सर्वांनाच मदत होईल सिम्पल असा गोल गडा जरी केला आपण त्या गोल गड्यावरती आपण हे जरी फूल लावले तरी गड्याला एकदम आकर्षक असा लुक येत असतो तर आता बघा आपल्याला ट्रायंगलचा खालचा एक्स्ट्राचा कापड जो आहे तो आपण कट करून घेणार आहे तिथं व्यवस्थित कट करायचा आहे आपल्याला शिलाई कट न होऊ देता बरोबर आता आपल्याला अंगठ्याच्या व बोटाच्या मदतीने खालचं टोक वरचं टोक दोन्ही टोक मॅच करायचे आहेत मॅच करत आता आपण तिथं स्टिचिंग करून घेणार आहेत तर बघा आपल्याला पाच पाकड्या आपण इथं तयार करून घेतलेल्या आहेत कारण आपण एक फुल बनवणार आहेत बघा आता सर्वांची टोके एकमेकांवर अशी ठेवायचे आहेत हवं तर तुम्ही हे धाग्याच्या मदतीने पण टच करू शकता मी इथं शिलाई मशीनवरच करून घेत आहे कारण मला शिलाई मशीनवर टच करायला जमत आहे तुम्हाला नशल जमत तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता बघा आता या फुलाच्या मध्ये आपण बटन लावून घेऊ एकदम सुंदर व आकर्षक असं आपलं फुल इथं तयार झालेलं आहे अजून मी त्याच रंगाचे ट्रायंगल तयार करून घेतलेले आहेत आता आपण वेगळं फुल बघणार आहेत तर मी सुईमध्ये धागा ओढून घेतलेला आहे व अशा पद्धतीने आता आपण सुईचे टाके टाकत तिथे असे मोठे मोठे टाके टाकत बरोबर सहा ट्रायंगल मी इथं घेतलेले आहेत आता हे पहिलं फुल आपलं पाच पाकड्यांचं बनलं हे सहा पाकड्यांचं मी बनवणार आहे हे त्याच्याहून वेगळंच असणार आहे आपलं तर आपल्याला सुई धाग्यामध्ये बरोबर सुईच्या मदतीने असे संपूर्ण जे ट्रायंगल आहे ते एकाच याच्यात ओढायचे आहेत बरोबर बघा एक लाईनमध्ये असं करायचं आहे व आता इकडे गाठ मारलेली आहे मी धाग्याला तिकडे थोडासा धागा मी उरू देणार म्हणजे असं राहू देणार आहे पूर्ण पाकडीशी तस करायची आणि त्याला आपल्याला कारण आपण तिथं गाठ मारणार आहेत बघा हळूहळू बोटाच्या मदतीने आपल्याला त्याला सरकवायचं आहे की जेणेकरून तिथं सुद्धा मस्त असे प्लेट पडून जातात त्या पाकड्यांमध्ये आता आपण बघा गाठ मारल्याबरोबर किती सुंदर असा फुलाचा आकार इथे ॲटोमॅटिक तयार झालेला आहे खूपच एकदम सोपं करून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ दाखवत आहे बघू शकता किती आकर्षक असं फुल बनला आपलं इथं सुद्धा आपण बटन लावून त्याला सेट करून घेऊ आता आपण याचे सुद्धा ट्रायंगल करून घेणार आहेत आता हे जे फूल आहे हे मी तुम्हाला टू इन वन दाखवत आहे तशी ता तर सर्वच फुलांचा वापर तुम्ही लटकनमध्ये सुद्धा करू शकता बघा दीड बाय दीडचे मी दोन गोल घेतलेले आहेत इथं त्यांना चिपकून घेतलं आता आपण त्याला पाऊंचं कापड राहू दे तसं फोल्ड करून घेणार आहे दोन्ही गोल आपल्याला सारखेच फोल्ड करायचे आहेत तर आता हे फुल टू इन वन म्हणजे कसं तर आपण याचं लटकन सुद्धा बनवू शकतो व पॅच सुद्धा बनवू शकतो आपण खूपच सुंदर असं मी तुम्हाला हे फुल अगदी वेगळं असं दाखवत आहे ट्रँगल बनवलेली होते त्या ट्रँगलला आपल्याला परत अजून एकदा फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आता सर्वच ट्रँगल आपण मोकळे करून घेतले आता बघा त्या गोलमधून एकच गोल मी इथं घेतलेला आहे व तिथं आता आपल्याला बरोबर असं अगदी काठावर त्या ट्रायंगल अशी ठेवायचे आहेत बरोबर अर्ध्या म्हणजे अर्ध्यावर आपल्याला दुसरं एक ट्रायंगल ठेवायचं आहे अगदी जवळजवळ एकावर एक अशी ठेवत चालायचे आहेत म्हणजे याचा जो आकार आहे तो एकदम सूर्यफूलसारखा असा तयार होणार आहे एकदम सुंदर असं दिसायला हे आपलं फुल असणार आहे पॅच असणार आहे तर तुम्ही याचा वापर जर पॅच म्हणून करत असणार तर तुम्ही एकच गोल जरी लावला खालच्या बाजूला तरी चालतो कारण तोच गोल आपण फिनिशिंगसाठी वरती घेऊ शकतो ज्यावेळेस आपण ब्लाऊजवर जरी हे फुल लावायला घेऊ तेव्हा जर तुम्ही लटकन करत असणार तर मग तुम्हाला हे हा जो एक गोल बनवलेला आहे तो सुद्धा इथं लावून घ्यायचा असतो तसं मी तुम्हाला लावूनच दाखवत आहे की आपलं हे जे पॅच व फुल आहे ते दोन्ही बाजून एकदम फिनिशिंग मध्ये दिसायला हवं यासाठी आपल्याला धागा मॅचिंग घ्यायचा असतो आता त्यानंतर मी इथं लेस लावून घेणार आहे गोल्डन लेस कारण दोन्ही आपले हे जे गोल आहेत ते एकाच मापाचे आहेत म्हणून लेसची जी आपली टीप आहे ती बरोबर खाली व वर एकाच जागेवर येणार आहे खालची लेस व वरची लेस तर एकदम सुंदर असा लुक आपला इथं फुलाला आलेला आहे सिंगल स्टिचिंगवाली जे मी इथं लेस लावून घेत आहे बघा दोन्ही बाजूला लेस लावली हवं तर बटन लावू शकता नाही पण लावलं तरी एकदम छान असं दिसत आहे चला आता आपण दुसरं बघूया बर है। है। का का बर कर कर है। आता इथं मी बरोबर सहा चौकोन घेतलेले आहेत सहा चौकोनची मी अशा पद्धतीने घडी घालून घेतली रुमालासारखी व त्याला असं गोलाकारात मी इथं कट करून घेत आहे गोलाकारात आपल्याला कट करायचं आहे हवं तर तुम्ही गोल कुठल्या पण एखादा झाकणचा वापर करू शकता गोलाकार देण्यासाठी मी असं देऊन घेतला बरोबर गोलाकार आलेला आहे आता गोलला आपल्याला अर्धा गोल करायचा आहे व अर्ध गोल आपल्याला आता बरोबर सुई धाग्याच्या मदतीने व्यवस्थित असं बरोबर हाडू त्याच्यामध्ये छोटे छोटे टाके टाकत असं घ्यायचं आहे त्याला बघा अशा पाकड्या आपल्याला तयार करायच्या आहेत अर्ध गोलचा जो आहे आपला अर्ध गोलचा आकार तिथंच आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने टाके टाकायचे असतात संपूर्ण ज्या पाकड्या आहेत आपल्या आपण त्या तशाच तिथं बरोबर सुई धाग्यामध्ये अटॅच करून घेतल्या आता याला सुद्धा आपण व्यवस्थित सुई धाग्याच्या मदतीने बरोबर पॅक करून घेणार आहेत त्यानंतर आपण इथं सुद्धा बटन लावून घेणार आहेत तर हे सर्व फुलं तुम्ही लटकनसाठी सुद्धा वापर करू शकता ब्लाउजला लटकन पण बनवू शकता बॅक साईडला पॅच वर्क म्हणून आपण बनवतो तेव्हा तुम्ही फुलं सुद्धा लावू शकता आता नेटचं फुल दाखवत आहे मी तुम्हाला वेगळं पद्धतीने बघा हाताने जर आपण त्याला असं गोल करायला गेले तर होत नाहीये तर सुईची मदत घ्यायची सुई आतमध्ये टाकायची व असं गोल 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 फिरवायचं अगदी बारीक असं म्हणजे नेट असल्यामुळे बारीकच गोल तयार होतो गोल बर -बर ने ने तर अर्ध्याहून जास्तपर्यंत गोल करायचं नंतर त्याला असं वाढून बरोबर दोऱ्याने गुंडाडून घ्यायचं हाताने आपल्याने होतच नाही ते तर सुईची मदत आपल्याला घ्यावी लागते असं असं ज्या वेळेस आपण फुल बनवतो तेव्हा आपल्याला सुईची मदत घ्यावी लागते कापडमध्ये ज्या वेळेस कापड बारीक असतो तेव्हाच असे फुलं करायचे जाड कापडमध्ये हे फुलं बनत नाही म्हणून मी तुम्हाला नेटच्या कापडमध्ये दाखवत आहे अगदी असं सिंथेटिक कापड जरी असला किंवा सिल्क तर तरी त्याच्यासुद्धा सुद्धा खूप छान बनतात हे फुलं तर आपण असे मशीनमध्ये सुद्धा बनवू शकतो पण दोराचे लूक वेगळाच असतो तर मी तुम्हाला दोन प्रकार इथं दाखवलेला आहे एक्स्ट्राचं जे काही आहे ते आपण कट करून घेतले त्याचे खालचं एक्स्ट्राचं कापड कारण नेट असल्यामुळे त्याचे दोरे धागे निघणारच नाही म्हणून आता आपण सुई धाग्याच्या मदतीने हे जे सर्व सहा पाकड्या आहेत तुमचं जर तुम्ही मोठं माप घेत असणार असं तीन इंचा जर माप घेत असणार तुम्ही तर तुम्हाला पाचच पाकडे इथं लागू शकता फुलमध्ये किती पाकडे ऍडजस्ट होत आहे हे पण आपल्याला बघायचं असतं कोणतं फुल पाच पाकड्यांमध्ये तयार होतं कोणतं सहा मध्ये तयार होऊन जात आता याला पण आपल्याला मस्त दोन्ही दोन्हीकडचे दागे मॅच करत आपल्याला बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित व असं व्यवस्थित सर्वच ज्या पाकड्या आहेत त्या पसरवून घ्यायचे व यांच्यामध्ये सुद्धा आपण एकदम मस्त असं त्याच रंगाचं मॅचिंग बटन लावून घेणार आहेत हवं तर आपण ज्यावेळेस ब्लाऊजर डिझाईन करायला घेतो तेव्हा कलर कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा आपण इथं बटन लावू शकतो आता बघा हे जे आहे तर मी तुम्हाला अजून एक फुल दाखवत आहे दोन कलरमध्ये गुलाबी व हिरवा कलर आहे आपला हा पेरोट कलर एक्स्ट्राचा कापड आपल्याला कट करायचं आहे व्यवस्थित आता आपल्याला याच्या पाकळ्या अशा तयार करायच्या आहेत आता हे जे फुल मी दाखवत आहे तुम्हाला याच्यासाठी तुम्ही एक तीन बाय तीनचे पाच चौकोन घ्याय घ्यायचे व अडीच बाय अडीचचे पाच चौकोन घ्यायचे तीन बायवाल्या चौकोनच्या पाकड्या बाहेर राहू द्यायच्या समजा की आता इथं गुलाबीवाला जो आहे आपल्या तर सारखंच आहे एकाच मापाच्या आहेत इथं तर गुलाबी, गुलाबी पाकडी खाली व हिरवी वर असं मी इथं ठेवून घेतलेलं आहे तर खूपच सोपं करून मी तुम्हाला इथं सहा फुलं दाखवलेली आहेत या सहा फुलांच्या मदतीने तुम्ही तुमच्या सिंपल गळ्याला एकदम आकर्षक लुक देऊ शकता फुल किंवा लटकनचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता हे फुल बनवून तर मैत्रिणीनं शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसं चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला रोजच असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद